ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महापुरातील नागरिकांना सरकार मदत करणार नाही, रस्त्यावरच उतरा। भाजपचे नेते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने लागेल ती मदत देणार केली घोषणा। राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत देईल असं मला वाटत नाही, त्यामुळे तात्काळ आपण संघर्ष केलाच पाहिजे। मी लागेल ती मदत करतो अशी घोषणा पूरग्रस्त भागातील नेत्यांच्या बैठकीत भाजप जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी सोमवारी केली आहे। चार पांच वेळा जो पूर आला त्या पुरामुळे अतोनात नुकसान आपल्या तालुक्याचं पहिला झालेलं आहे। आपल्या तालुक्यामध्ये जो पूर येतो हा मानव निर्मित पूर आहे असं मला म्हणायचं आहे। तर अलमट्टीची उंची जी वाढवलेली आहे आणि त्यामुळे जे पुराचं बॅक वॉटर जे पाणी येत आहे ते प्रथम शिरोळ तालुक्यात येत आहे आणि त्यामुळं सामान्य माणसांचं गरिबांचं अपार अतोनात नुकसान झालेलं आहे। तुम्ही कुणाकुणाचं नुकसान झालं तुम्ही बघा, गावामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माणसांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। अनेक वर्ष आम्ही आंदोलन केली, संघर्ष केली, तात्पुरती बलनपट्टी तात्पुरती मदत सरकारने दिलेली आहे, कायमस्वरूपी कुठली मदत दिली नाही। आता गेल्या वेळेला जी मदत दिलेली आहे ती मोठ्या प्रमाणात दिली, पण या वेळेला मदत कुठल्या प्रकारची अजून आली नाही। सरकारने सांगितलंय की आपल्याला कॅबिनेटची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये धोरण ठरणार आहे। आता धोरण ठरण्याच्या पूर्वी आपल्या काय मागण्या आहेत त्या मागणं हे अत्यंत रास्त आहे आणि त्यासाठी आपण इथे विषय मांडलेले आहेत आणि त्या दृष्टीने दोनच विषयाचं मी सांगणार आहे। आज खरं जे पूर परिस्थितीमध्ये जे बाधित लोक आहेत त्या बाधित लोकांना स्वतंत्र जागा दिली पाहिजे, तर गायला निवडी शिल्लक आहे। अनेक लोकांच्या अनेक गावातले प्रस्ताव गेले अनेक वर्ष कलेक्टरकडे पडू नये परंतु सरकार त्याला दाद देत नाही। आता तुम्ही निवारा मागणार असाल, निवारा तात्पुरते राहतील आणि त्या निवाऱ्याचं नंतर काय होईल? चार दिवस एक महिना गेला की वर्षभर सांभाळणार कोणते, बघणार कोणते, काय अवस्था होईल तिची? आणि म्हणून तुम्ही त्या त्या पीडितांना त्या त्या पूरग्रस्तांना छोटी का असेना तुम्ही पंतप्रधान आवास योजना माध्यमातून अशा पद्धतीची गायला निवड प्रचंड शिल्लक आहे। अनेक लोकांचे प्रस्ताव आहेत, अनेक गावांनी तशा पद्धतीने चालवले आहेत, अनेक गावात ते लोक त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत। म्हाडा आहेत, म्हाडाची योजना आहे, पंतप्रधान आवास योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून त्याला काही हरकत नाही। कोट्यावधी रुपयाच्या योजनेत खर्च होतात पण सामान्य लोकांना, सामान्य गरीब कुटुंबांना पुनर्वसनासाठी जागा दिली, त्यांना घर बांधून दिलं तर काय देखील फरक पडत नाही। त्यांची अट आहे की तुम्ही ते घर जागा सोडा आणि मग आम्ही तिथं तुम्हाला जागा देऊ। ही किती वेगळी विचित्र अट आहे। आज कोट्यावधी रुपयाचा सरकारचा कर बुडवला जातो, हजारो कोटी रुपये लोकांना मदत दिली जाते, सामान्य माणसाला एखादं घर बांधून दिलं त्या पूर परिस्थिती लोकांना काय बिघडतंय? आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला संघर्ष करणं अत्यंत गरजेचं आहे। मला अनेक लोकांची मी चर्चा ऐकली, त्या चर्चेमध्ये फक्त सांगितलं त्यांनी आम्ही निर्वाह शेड बांधणार आहे, जागा काय देणार नाही, घर काय देणार नाही। ती घर देणं गरजेचं आहे तरच त्यांचं खऱ्या अर्थ पूर्ण होणार आहे। निवारा शेड देऊन कधीही ते प्रश्न सुटणार नाही आणि त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल। धनाजीराने एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आपल्या तालुक्याबद्दल, आपण या मुद्द्याबद्दल सरकार ऐकलं नाही तर सुप्रीम कोर्टात जाऊ आपण, आपण ताकदीनं उभं राहू आणि सुप्रीम कोर्टामध्ये आमच्यावर सरकारच्या सरकारची मेहरबानी नाही, परंतु मानव निर्मित जो पूर येतो या तालुक्यामध्ये सामान्यांचं नुकसान होत आहे हे सरकार जबाबदार आहे त्याला, आणि म्हणून सरकारने ते पुनर्वसन केलं पाहिजे। त्यासाठी आपण आपला संघर्ष आणि संघर्ष करायचा, पण सुप्रीम कोर्टात देखील जाण्याची आपण तयारी ठेवूया। अनेक वकील आपल्या या तालुक्यामध्ये सुतार सारखे एक अतिशय वकील, अतिशय नामांकित वकील आहेत, अशी 5-6 लोकांच्या वकिलाची फौज तयार करूया, पुढच्या वेळेला त्या वकिलांपर्यंत बोलूया आणि त्या दृष्टीने आपण आपला प्रयत्न ठेवूया। ज्या ज्या मागण्या आहेत बोलणं आता बोलण्यापेक्षा कृती करणं गरजेचं आहे। आणि म्हणून धनाजीराव मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो, तुम्ही नेहमी चळवळीमध्ये सामान्य माणसासाठी शेतकऱ्यांसाठी निस्वार्थीपणानं जे काम करता ते खरोखर अतिशय मानवतेचं काम आहे। त्यासाठी माझी जी लागेल ती ताकद पूर्ण शक्तीपणानं तुमच्या पाठीमा मी उभे राहू, जे प्रश्न आहेत सोडून घेऊ पण तुमच्या बरोबर आहे। शिरोळच्या सरकारी विश्रामधामवर आंदोलन अंकुशचे धनाजी सुडमुंगे, वेगवेगळे पक्ष आणि संघटना यांना पूरग्रस्तांना न्याय मिळावा याकरिता लढा उभारावा याकरिता बैठक बोलावली होती। या बैठकीला भाजप, शिवसेना व दलित संघटनांचे नेते उपस्थित होते। यावेळी अशोकराव माने यांनी कोर्ट कचेरी करावी लागली तर खर्च देतो
पण लढा असा सल्ला दिला। महानगर न्यूज साठी शिरोळहून महेश पवार।